करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या छत्रपती शाहू महाराज कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केलाय. कार्यकर्त्यांचं गटात स्वागत करण्यासह आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मंडळाच्या 100 हून अधिक सदस्यांनी आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचं आमदार पाटील यांनी स्वागत केलं. 13 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जातीवंत जनावरांच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट जनावरांच्या मालकांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून निवडणूक जिंकली, त्याच सोशल मीडियावर भाजपकडून निर्बंध आणले जात असल्याचं सांगितलं. काही मंडळी वेळ मिळाला तर मतदारसंघात येतात, आपण मात्र पूर्ण वेळ मतदारसंघाच्या विकासासाठी वाहून घेतलं असल्याचं सांगत आमदार पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला. या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमात सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य शोभा राजमाने, तुझ्यात जीवरंगला मालिकेतील कलाकार नंदिता गायकवाड, गडमुरशिंगीचे माजी सरपंच सुभाष सोनुले, विजय पाटील, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील, डॉ सी एस पाटील, सुनील पाटील, डॉ श्रीकांत चौगुले, मंडळाचे अध्यक्ष युवराज कांबळे, उपाध्यक्ष संदीप पांढरवळे, सचिव अशोक माने, खजानीस रवी कांबळे यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.